नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि प्रत्येक अमावस्येला खूप महत्त्व दिले गेलेले आहे, पण यापैकी काही पौर्णिमा आणि काही अमावस्या असे आहेत ज्यांना खास महत्त्व दिले गेले आहे। आपण बघितलं असेल की दिवाळीच्या काळामध्ये जे लक्ष्मीपूजन येते ना, ते अमावस्येच्या दिवशी येत असते। आणि आत्ताच आहे जे शारदीय नवरात्र, म्हणजेच शरद ऋतूमध्ये येणारे नवरात्र आहेत, ते आता संपलेले आहेत। आणि आत्ता जी काही पौर्णिमा येणार आहे, नवरात्रानंतर जी पौर्णिमा येते ती शरद पौर्णिमा, त्याला आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असे सुद्धा म्हटले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि तो आपल्या 16 कलांमध्ये असतो असे म्हटले जाते। तुम्ही लक्ष देऊन जर बघितलं असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या भोवती जे असते ते एक प्रकाशमान वलय तयार झालेले असते आणि या वलयामधून, या 16 कलांच्या किरणांमधून चंद्र हा अमृत वर्षाव करतो, म्हणजे अमृताच्या किरणांचा वर्षाव करतो असे म्हटले जाते। आणि त्यासाठीच आपण कोजागिरीच्या दिवशी रात्री जी आहे ते चंद्राला दूध आणि साखरेचा नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो। आणि त्यानंतर म्हणजे चंद्राला नैवेद्य देऊन झाल्यानंतर ते आपण घरातील सगळ्यांनी मिळून किंवा सामूहिक पद्धतीने कोजागिरी करून तो प्रसाद म्हणून सर्वांना दिला जातो। त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवतलावरून पृथ्वीतला वर लक्ष्मी, विष्णू, चंद्रदेव आणि इंद्र आपल्या पृथ्वीवर येतात असे म्हटले जाते। आणि को जागरती, म्हणजेच कोण जागत आहे, या रात्री कोण जागत आहे असे ते पाहत असतात। आणि जे जागत असले, जे त्यांची मनोभावे पूजा करत असले, त्यांचा जप करत असले, त्यांच्या मंत्रांचा नामस्मरण करत असले, त्यांच्यावर ते प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपादृष्टी बरसवत असतात असे म्हटले जाते। पण आत्ता या पौर्णिमेला, म्हणजे 2023 28 ऑक्टोबरच्या ज्या पौर्णिमेला आहे, कोजागिरी तर आहे पण त्याबरोबरच एक अडचण आलेली आहे आणि ती अडचण म्हणजे आहे चंद्रग्रहण। या दिवशी पौर्णिमा तर आहे, म्हणजे चंद्र आपल्या त्याच्या पूर्ण 16 कलांमध्ये असणारच आहे, पण त्याचवेळी त्याला ग्रहणसुद्धा लागणार आहे। मग बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की कोजागिरी तर आम्हाला साजरी करायची आहेच, पण मग ग्रहण असताना, म्हणजे ग्रहणाच्या काळामध्ये पूजा करायची का आणि चंद्राला नैवेद्य दाखवायचा का, ते आपण प्रसाद म्हणून घ्यायचा का, असे बऱ्याच प्रकारचे कन्फ्युजन आणि प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। आणि त्याच गोष्टीसाठी आज हा व्हिडिओ मी तयार केला आहे। या संपूर्ण प्रश्नाबद्दल आणि या संपूर्ण समस्येबद्दल मी तुम्हाला उपायसुद्धा सांगणार आहे आणि कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करायची, त्याची पूजा कशी करायची, ते किती वेळापर्यंत करायची ते सुद्धा सांगणार आहे आणि प्रसाद घ्यायचा की नाही ते सुद्धा सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबतच तुम्ही आज जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असणार आणि मला पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही माहिती आवडली, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया की 28 ऑक्टोबर 2023 रोजी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेबद्दल आणि त्यातील ग्रहण काळाबद्दल। तर या दिवशी जी आहे ती पौर्णिमा हा पहाटे 4:17 प्रारंभ होणार आहे आणि रात्री जी आहे, म्हणजे 29 ऑक्टोबरच्या जी रात्री आहे, 1:53 ती समाप्त होणार आहे। तर सर्व जी प्रोसेस आहे, म्हणजे पूजाविधी आणि नैवेद्य दाखवण्याचा कालावधी जो आहे तो 28 ऑक्टोबरच्या रात्री 11 तुम्हाला स्टार्ट करायचा आहे। त्यासाठी काय करायचं, 11 जर तुम्हाला पूजा प्रारंभ करायची असेल तर त्याच्या 1 तासा अगोदरपासूनच पूजेची तयारी करून ठेवायची। म्हणजे तुम्हाला काय काय लागणार आहे, तर इंद्रदेवासाठी प्रतिकात्मक वस्तू, लक्ष्मीसाठी प्रतिकात्मक वस्तू, गणेशासाठी आणि श्री विष्णूसाठी, परत कुबेरासाठी, याच्यासाठी 5 सुपाऱ्या किंवा त्यांच्या जर तुमच्याकडे मूर्ती असतील, फोटो असतील, त्या पण तुम्ही पूजनासाठी घेऊ शकता। आणि अक्षता, तांदूळ, फुले, फळे तुम्हाला काय दाखवायचे असतील आणि धूप, दीप किंवा नैवेद्य वगैरे, नैवेद्य तर हा शिरा किंवा खीर किंवा दुधाची खीर वगैरे किंवा दूध आणि साखर तुम्ही देवाला दाखवू शकता। तर या दिवशी काय करायचं, रात्री 11 तुम्हाला पूजा प्रारंभ करायची असेल तर 11 छान रांगोळी वगैरे काढून त्यावर चौरंग मांडून घ्यायचा। लाल रंगाचं वस्त्र जे आहे ते त्यावर अंथरून घ्यायचं आणि त्यावर तुम्ही थोडे तांदूळ घेऊन
गणपती, नंतर कुबेर, लक्ष्मी, विष्णू यांची प्रतिकात्मक वस्तू ठेवून घ्यायची, त्या आणि कलशाची स्थापना करायची. कलशमध्ये फुले, अक्षदा आणि सिक्का वगैरे, त्याच्यानंतर सुपारी टाकायची त्यामध्ये, आणि विड्याची किंवा आंब्याची 5 पाने, आणि त्यावर आहे ना नारळ वगैरे ठेवायचा. आणि याला इंद्रदेवाची प्रतिकात्मक मूर्ती म्हणून आपण तिथे स्थापन करायची. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती आणि आरती वगैरे आवाहन करून मंत्रांचा जप करायचा. आणि ही सर्व प्रोसेस जी आहे, म्हणजे तुमची जी पूजा आहे ती 11 वाजतापासून ते 11:40 पर्यंत संपलेली पाहिजे, असं त्यामध्ये सगळे प्रयत्न करायचे की 11:40 मिनिटामध्ये पूजा तुमची संपलेली पाहिजे. पूजा वगैरे करून झाल्यानंतर, आटोपल्यानंतर, तुम्हाला चंद्राला आणि देवांना जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही पांढरी खीर दाखवू शकता किंवा दूध साखर, तर चंद्राच्या खाली चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलेलं असतं, तो चंद्राला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता या काळामध्ये, म्हणजे या पूजेच्या काळामध्ये ग्रहणसुद्धा असणार आहे, तर मग त्यावेळी काय करायचं, तर तुम्ही सगळ्या प्रोसेस करू शकता, सगळ्या प्रकारची पूजा करू शकता, आरत्या करू शकता, मंत्रांचा जप करू शकता, देवाला नैवेद्य देऊ शकता, चंद्राच्या उजेडामध्ये, चंद्राच्या किरणांमध्ये तुम्ही दूध साखर ठेवू शकता. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ते प्रसाद म्हणून वाटताना जे आहे ना, ते फक्त 1-1 चमचा सगळ्यांनी प्यायचं आहे. आणि जसं आपण ग्लासमध्ये घेऊन किंवा पेल्यामध्ये घेऊन सगळ्यांना कोजागिरीच्या दिवशी वाटत असतो, तर ते जी प्रोसेस आहे ती करता येणार नाही यावेळी, कारण ग्रहण काळ असणार आहे. मग सगळ्यांना चमचाभरच जर नैवेद्य द्यायचा, प्रसाद द्यायचा, तर मग बाकीच्या दुधाचं जे आहे ते काय करायचं, तर ते त्या दिवशी तसंच ठेवायचं. आणि ग्रहण काळ संपल्यानंतर, म्हणजे दुसऱ्या दिवशी, तुम्ही त्या दुधाचा प्रसाद म्हणून वाटप करून घेऊ शकता. आता बघा ना, म्हणजे कसं झालं की कोजागिरी पौर्णिमा पण आहे आणि त्या दिवशी चंद्र अमृताचा वर्षाव पण करणार आहे, त्या नैवेद्यामध्ये अमृत किरणे पडणार आहेत, पण त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे असं मानलं जातं की ग्रहणाची जी किरणे असतात ना, ते एक प्रकारे लेझर लाईटप्रमाणे असतात. लेझर लाईटचे डिसॲडव्हान्टेजेस तर तुम्हाला माहितीच असतील, ते आपल्या मानवी शरीरासाठी खूप घातक असतात, आणि त्यासाठीच ग्रहणाची जी किरणे आहेत ती अंगावर पडू देऊ नये असं म्हटलं जातं. पण कोजागिरीच्या दिवशी जे आहे ते, म्हणजे पौर्णिमा पण असणार आहे आणि ग्रहण पण असणार आहे, त्याच्यामुळे हा सगळा संयोग जुळून आलेला आहे की त्या दिवशी अमृताचा पण वर्षाव होणार आहे, म्हणजे चंद्राच्या 16 कलेच्या किरणांचा पण वर्षाव होणार आहे आणि ग्रहण पण असतील. म्हणून ते जे किरणे त्या दुधामध्ये पडलेले असतात, ते जे किरण त्या दुधाने आकर्षण घेतलेले असतात, तर त्याचा जो आहे प्रसाद, तो ग्रहण काळामध्ये जो आहे वर्ज्य केला गेला आहे. ते खाणे, ते पिणे, ते वर्ज्य केलेले गेले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा वापर, म्हणजे हे ग्रहण नक्की करू शकता. आता अजून एक गोष्ट सांगायची, म्हणजे ग्रहण काळामध्ये समजा पूजेला थोडासा उशीर झाला, चंद्राला नैवेद्य द्यायला उशीर झाला, तर काय होणार? तर अशा प्रकारच्या मनामध्ये शंका बाळगवू नका, कारण ग्रहण काळामध्ये उलट ग्रहण काळामध्ये जे आहे पूजा करणे, देवाचं नामस्मरण करणे, मंत्रोच्चार करणे, जप करणे, या सगळ्या गोष्टी उलट शुभ मानले गेले आहेत. ग्रहण काळामध्ये जर देवांची पूजा करण्यात आली, देवाचे नामस्मरण करण्यात आले, जप करण्यात आले, तर ते जास्त फलदायी, पुण्यदायी असतात असे मानले गेले आहे. त्यामुळे जर तुमच्या पूजेला थोडासा उशीर झाला तरी पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. वर्षातील सगळ्या पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा जी असते ती सगळ्यांना आवडती आणि हवी हवीशी वाटणारी पौर्णिमा असते, कारण त्या दिवशी चंद्र जो असतो तो एकदम प्रखर असतो आणि त्याच्या भोवताली जी असते ते 16 कलांचे वलय निर्माण झालेले असते, त्यामुळे ते अधिक हवे हवेसे वाटते, ते चांदणे आपल्याला बघावेसे वाटते. आणि असं म्हटलं जातं की या 16 कलांच्या अमृत वर्षावाच्या खाली ठेवलेलं जे दूध असतं ते जर आपण प्राशन केलं तर त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळत असते, आपल्या मनाला ताकद मिळत असते आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत असते, त्यामुळेच ते एक प्रकारे अमृत असते असे म्हटले गेलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही मनामध्ये शंका न ठेवता देवाची पूजा करून, देवाचे नामस्मरण करून आणि चंद्राला नैवेद्य अर्पण करून तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकता. आणि त्याचप्रमाणे दैवलोकामधून येणारे लक्ष्मी, विष्णू, कुबेर, चंद्रदेव आणि इंद्रदेव यांचे तुम्ही भरभरून आशीर्वाद मिळवू शकता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला कोणापर्यंत पोचवायची असेल तर ती शेअर नक्की करा. आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ते सुद्धा नक्की करा.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.